I'm not a night <laughs> chick. I'm not a night 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 chick. I'm not a night

हे पेशंट इमर्जन्सी असो ना डॉक्टरला सांगन मी म्हणतो वाजवून ना घंटी आपलीच घंटी वाजवून ना डॉक्टर घे बाबा बांध पटापट ठेवून दे उघडतो मी दरवाजा ठेवतो बाबा ताई ठेवतो जा उघड दरवाजा मग पटकन खोलतो <स्कुण> जी खोलतो 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 आता एवढी नको वाजू बाबा बेल त्या डॉक्टर उठून जाईन आमचे वाज आम्हालाच वाजवून मग खोलतो ताई नस भाई घे पटकन इले इले पटकन लय वेळचा दुखून राहिले इचा कुठे गेले डॉक्टर डाक्टर इनले बाई डाक्टर इनले बोलावण डाक्टर आम्ही सगळं सांगतो डाक्टर आता तू करतो का डिलिव्हरी बापा आ डाक्टर नाही बोलावत का तुला सांगू का सगळं कितवा महिना झाला ना काय झालं आता इथं उभ्या उभ्याच विचारून घेत काय आता हा दुखून राहिलं ना त्या बाईच लय वेळच दुखून राहिलं आठ वाजता पासून आता दहा वाजून गेले बोलाव पटकन डाक्टर इनले आजीबाई मी नाही करत डिलिव्हरी मॅडमच करणार डॉक्टरच करणार पण मी काय सांगू मग डॉक्टर इनले बाईले मी काय सांगू फोन करून

मारी आता बसत नाही व बापा तिच्याकून बसणं नाही ऊन राहायला दिले बसूच्या नाही वाटून राहायला दिले कर पटकन तू फोन आम्ही उभाच राहतो बसू बसायला आलो का मग बसू आम्ही सगळं चांगलं झालं म्हणजे बरं बरं करतो मी पटकन फोन करतो आता तू डब्बा घेऊन इथंच उभी आहे का ना आता म्हणून तिकडे पटकन डब्बा पेशंट जोरदार दिसून राहिला हे सांगून घेऊन देऊन बाय नोकरी चालली जाईल ना आपली का समज येतात आहे का तू खात बस जाऊन मग ठेव पटकन डब्बा तिकडे

आता त्याले काही प्रश्न वस्न विचारू नको मॅट नको करू त्याले करू दे त्याच्या मता मतान नाही बेबी बाई तसं नाही विचारत राहा लागते तेव्हा आता ते ध्यान देतात नाही तर त्याले वाटते का हाय लुलु पुच पेशंट मग ते बरोबर ध्यान नाही देत मग नसं कडकून होऊन विचारत पुसत राहा लागते आणि ह्या नर्सा इकडे तिकडे इकडे तिकडेच होऊन राहिल्या बापा एक इकून जाते एक इकून जाते पहा बेबी बाई आताच गेली होती हे नर्स इकडे अजून इकडे गेली काय झालं मॅडम तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये कोण आल्या

इकडे मॅडम बोलवते इकडे बोलून घेते याच्यासोबत काय झालं मॅडम काय झालं व्यवस्थित आहे मॅडम सगळं सगळं नॉर्मल आहे ना का काही काही प्रॉब्लेम आहे का मॅडम नाही नाही मावशी बाई नाही नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका थोडं आहे क्रिटिकल पण होऊन जाते होऊन जाते सगळं व्यवस्थित होऊन जाते आणि हो त्यांचे हसबेंड नाही आले का सोबत कोण आहे तुम्ही कोण आहे त्यांच्या त्यांचे जवळचे रिलेटिव्ह कोण आहेत मी तिची बहीण होय ना मी तिची सगळी बहीण वय आणि तिचे तिचे हसबेंड बी आले आहे ना सगळेच आले आहे माय माय हसबेंड अजून माय पोर ग सगळं झालं आहे बोलवा बरं त्याच्या हस्बंडली बोलवा बरं थोडस हो हो मॅडम बोलावतो बोलावतो बुवा बोलावते बा तुम्हाला डॉक्टर बाई चला बरं काय म्हणते तू काय झालं ती मॅडम काय झालं माय बायको चांगली आहे ना ठीक आहे ना सगळं ठीक आहे ना माय लेकरू मॅडम हो या पेपरवर वर साईन करा तुम्ही साईन करा दोन तीन पेपर आहे याच्यावर साईन पाहिजे तुमची सई काय पाहिजे सई पाहिजे काय ऑपरेशन करता काय तुम्ही हा डॉक्टर ऑपरेशन करून राहिला का तुम्ही सही पाहिजे म्हणता हा काही प्रॉब्लेम गिब्लेम आहे का काही हा काही काय 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 पोस्ट पोस्ट सांगा मॅडम काय झालं तर काही नाही काही प्रॉब्लेम नाही काही नाही सही करा लागते करा लागते सही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही टेंशन घेऊ नका तुम्ही फक्त सही करून द्या आणि बिन दासरा काही प्रॉब्लेम नाही शांता बाई सही मांगते जसं काही खूपच सीरियस आहे करून द्या ना बुवा करून द्या सही म्हणते तर द्या पटकन सही करून घेत असते ते डॉक्टर सही घेत असतेत ते म्हणजे काय झालं आलं तर त्याच्यावर नाही आलं पाहिजे ना

हा आता काय ओटी भरतो का डिलिव्हरीच्या टाइम आले तुझी आ नाही <laughs> नाही ना आजीबाई नाही नाही ओटी नाही भरण डिलेवरीच्या रूममध्ये नेतो आम्ही दिले डिलेवरीच्या रूममध्ये चला बाई पटपट <laughs> तुम्ही येता का मावशीबाई अंदर बसा ना तिथं बसा ना तिथं आता बसा आता तिथं आता काही पिकर नका करू आता हो 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 बसतो बसतो बापा बसतो पायजा बापा बरोबर पाहायजा बापा हा आ झोका झोका ना धीरे धीरे ना हा पायजा बापा बेबी बाई मयाईला फोन करून देतो मी आता हा आतापर्यंत धावपळ 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 झाली हा आता आता गेली आता रूम मध्ये नेला तिले आता पाहू आता काय होते काय नाही तर तोपर्यंत तो मी मयाईला फोन करून देतो हो करून देणं वा करून देणं करून देतो यायला फोन करून सांगून दे हो तेच म्हणलं बापा आता डिलिव्हरी रूम मध्ये आहे ते तोपर्यंत फोन करून देतो मी मग अजून डिलिव्हरी झाली म्हणजे मग अजून धावपड धावपड करायला लागेल आपल्याला हो कर पटकन फोन हॅलो हॅलो आई मी बोलून राहिले शांती बोल शांते बोल काय म्हणे बुवा हा बुवा आले होते ना फोन करता करता ठेवली हां करतो म्हणत होती केलीच नाही मग आता भेटला काय तुला बुवा मग कांताची तब्येत ठीक आहे ना दाखवण्यात आणलं नाही कांताले दाखवण्यात घेऊन आलो कांताले अ मय आणलं काय बो बापा एवढा रात काय झालं शांती शांते पोट दुखून राहिले होतं नाही तिचं पोट कमर मडमडई लागते म्हणे म्हणून मग तात्काळ या गोल्या गावातला गाडी ना आणि अम्बुलन्स घेऊन आले आणि घेऊन आलो बापा मग दवाखान्यात आता असं असं काय आता कशी आहे मग काय झालं आता चांगली आहे तशी तब्येत गिब्य चांगली आहे आई डिलिव्हरी रूम मध्ये नेला आता तिने आता माहीत पण आता आता एक दोन घंट्या मध्ये सोपती गिप्ती कोणी आहे ना सोबती आहे ना महिनानंच आहे ना बेबी बाई हवं आम्ही दोघी आणि अजून गोल्याचे बाबा आहे ना गोल्ले आहे ना आणि बुवा आहे हाय आम्ही पाच सहा जण हां तू काय काळजी करू नको तू येतो आता उद्या सकाळीच येतो तू हो बाबा आता एवढा रात कुठं गाडी मला आता उद्या सकाळीच या लागन मला येतो मग मी सकाळीच हा पाय बरोबर बरोबर त्या बर, बर, डॉक्टर नाही नर्स आईले की बोला जा बरोबर बरोबर बर करा म्हणा बोलतो नाही बोलतो ना करून राहिले त्या बरबर करून राहिल्या त्या बरं बरं जेवली घेऊली होतो जेवण घेऊन घेतो बाबा जेवली आई जेवली मी तू जेवली हो हो जेवली मी जेवली तुझे बाबा जीवन राहिले आता

शांती काय झालं कोण इकडे दिलं काम चालले नेलं ना इकडे डिलिव्हरी रूम मध्ये नेलं ना आता झाला एक घंटा नेला तो आई आमचं काम आहे काय आता तर जाऊ आम्ही घरी आता काम नसन तर चाललो जातो आम्ही घरी हा दवाखान्यात एवढं जण काय राहत बसा हा काय म्हणतो आई गोल्या आताच नको जाऊ घरी काम ना आता उद्या जरास उद्या जरास ही डिलिव्हरी उद्या मग जाजो अजून काही औषध पाणी आणायचं काम पडंत हा हे कुठं ढुंडत बसन अजून थांब जरास आताच नको जाऊ मग जाजो आहे ना दोघ जण आता तुम्ही काय च भेव आहे जाता जा मग ठीक आहे आई मग मी विचारून राहिलो होतो असं तर काम नसन तर जातो बा काम असन तर थांबतो तू म्हणतो तर थांबतो मग पेशंटचे नाते ऐकायलाच पाठवून हे औषध घ्या आले अजित दादा इकडे येजा का दादा थोडस हे औषध घ्याच आहे काय बाई काय काय कोणतं औषध घ्यायचं आहे बाई सांग मुले हे घे पैसे लागत असून हे घे पैसे पैसे नका दे मुले हे पैसे तुम्ही मेडिकल मध्ये देऊन द्या आणि हे औषध घेऊन चालले मी हा पैसे देऊन द्यायचा दे मेडिकल मध्ये हो हो देतो देतो भले धावपड धावपड करून राहिले बापा नर्स हे आण काही प्रॉब्लेम तर नाही बापा चांगलं झालं पाहिजे देवा देवा झालं पाहिजे देवा बसन एका ठिकाणी बसणं आ इकडे तिकडे इकडे तिकडे आतापर्यंत नर्स नाचले ना तर तू नाचत काय बसन एका ठिकाणी बापा नाही ना बेबी बाई काय बसू मी धडधड दरजी होऊन राहिला माया हा झाला दीड घंटा कसं करतेत ना कसं नाही बाबा कपडे आणले तुम्ही कपडे कपडे पटकन देतो झाली का डिलिव्हरी झाली का हो हो द्या पटपट कपडे द्या पटकन कोणते काय आणलं तुम्ही बेबी बाई आपण थैली आणली तिथे कपड्याची थैली कुठं ठेवली तुम्ही ठेवली होती बरं ते तिथं आहे बेबी बाई घेतो मी घेतो मोले बी कायले तुम्ही अंदर येता आताच नाही आता ये ना बोरा बोरा वो, वो एक घंट्याने बाहेरच आणतो आता पेशंटले ले तवा पाहून घेजा तुम्ही इन्फेक्शन होते लहानच्या भाडाले बरं बरं पण सगळं नॉर्मल आहे ना सगळं ठीक झालं ना हो हो सगळं नॉर्मल ठीक एकदम मस्त बारबी एकदम टकाटक काय मस्त हेल्दी आहे काही फिकर करू नका तुम्ही बस तेच तर पाहिजे होतं आपल्याला अरे बाप रे आला का रे आले आला लहान बाबूराव हा छोटा बाबूराव आला का रे

कांताई गरीब आहे आणि घरचे बुवाही गरीब आहे दोघही जण गरीब आहे बिचारे आणि त्याच्या सारखं त्याचं लेकरू शांताबाई आईला ले फोन केला होता का नाही केला होता केला होता ना व केला होता ना तू रूम मध्ये होती का नाही तवाच फोन केला होता ही ना आता उद्या सकाळी सीन आता आई कांताची तब्येत कशी आहे चांगली आहे बुवा कांताची तब्येत चांगली आहे लहान बाबूची भी तब्येत चांगली आहे बाबू झाला लहान बाबू या पहा ना शेठजी काय करून राहिले जी शेठजी शेठजी म्हणते बुवा आता अजी भाऊ पेढे पाहिजे आता आम्हाला पोरगा झाला तुम्हाला देतो ना भाई पेडे देतो तुम्हाला किती पेडे पाहिजे एक एक किलो पाहिजे का दोन दोन किलो पाहिजे तर सांगा नाही एक ना दोन दोन बस जाते। हो, काका जी, मन जाए जाए किलो एक एक पेडा देते बा काकाजी काय म्हणता म्हणतो जाय बरो जाय दुकानात अन घेऊन ये मस्त पाच किलो पेडे जा बरं दुकानातून रमेश आहे ना जा त्याला घेऊन जा जा दोघ जण घेऊन ये मस्त पाच दहा किलो पेडे आता आता कोणती दुकान खुली असं आता बंद आहे सारे दुकानं एक वाजला वाज वाज ना रातचा एक वाजता दुकानं खोले राहते का काकाजी आणि उद्या सकाळी उद्या सकाळी देऊन द्या अरे बहीण एक वाजला काय एक वाजून गेला माहित नाही झालं माणसाने बाई कसं बाई मग उद्या सकाळी सात भेटा मग आता पेढे चालन भाऊ चालन उद्या सकाळी देऊन द्या चालते चालते चला मग मा, माया बहिणी माया भाऊ झालं बा कांताले झालं पोरग चला मग आता तुम्ही चॅनल ले सबस्क्राईब करून घ्या आणि ते बेल आयकॉन दाबून दे जा आणि व्हिडिओला लाईक बी करा हम्म चला मग भेटू आता उद्या स्वतःची काळजी घ्या हा आनंदी रहा